डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सच्चा आंबेडकरी विचारांची जोपासना करणाऱ्यांपासून दूर ठेवा, अशा प्रकारचा एक हाईड अजेंडा सध्याच्या काळात वावरतो आहे. महापुरुषांना त्यांचे अनुयायी संपवतात असा एक प्रकारचा अनर्थकारी विचार नेहमीच सांगितला जातो. अनुयायी हे जर फक्त भावनेनेच महापुरुषांना स्वीकारतात तेव्हा ते त्याच महापुरुषाचे विचार दुर्लक्षित करीत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि तत्वज्ञान हे समतायुक्त नवभारत निर्माणाचे तत्वज्ञान आहे. या विचारांना अंमलात आणणाऱ्या अनुयायांची संख्या जितकी वाढेल तितका परिवर्तनाचा टप्पा दृष्टीपथात येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणत. याचे कारण जीवनाच्या समग्र परिवर्तनाचा गाभा शिक्षणात सामावलेला आहे असे ते मानत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या पुनर्रचनेचे आपले स्वतंत्र तत्वज्ञान निर्माण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक तत्वज्ञान, बौद्ध धम्म विषयक तत्वज्ञान, महिला विषयक तत्वज्ञान आणि सामाजिक राजकीय परिवर्तनाचे तत्वज्ञान अशा विभिन्न शाखांमध्ये आहे. याच तत्वज्ञानावर आधारित अभ्यासक्रम भारतातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू झालेल्या आंबेडकर अध्यासनात तयार करण्यात आला. देशातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे विद्यापीठ असलेल्या SNDT विद्यापीठात देखील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानकडून 2016 मुंबई स्थित या विद्यापीठाला अनुदान मिळाले. या विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख म्हणून तेथूनच अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले प्राध्यापक डॉक्टर के सिंगोले यांची अध्यासन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. सन निर्माण करण्यासाठी किंवा जेव्हा इथे या विद्यापीठामध्ये इस्टॅब्लिश झाला 2016, त्यावेळेस माझी एक बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे संचालक आणि एक प्राध्यापक म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी 2017-18 आम्ही या ठिकाणी महिलांच्याकरिता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स अशा स्वरूपाचा एक कोर्स सुरू केला एका वर्षाचा. आणि यामध्ये आम्ही 4 विषय त्यांना शिकवत होतो. पहिला विषय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार, दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धिझमविषयी असलेला दृष्टिकोन, तिसरा महिलांच्यासाठी बाबासाहेबांनी जे काम केलं आहे त्या संदर्भामधील, आणि चौथा हे सोशल आणि पॉलिटिकल जस्टिस, असे हे आम्ही 4 विषय इथे शिकवत होतो. या अध्यासनाच्या माध्यमातून विद्यापीठाने इथे PhD विद्यार्थ्यांनासुद्धा परवानगी दिलेली आहे. जे विद्यार्थी बाबासाहेबांवर वेगवेगळ्या संकल्पनातून PhD करू शकतात अशांना इथे मान्यता आता मिळालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक असणारे डॉक्टर इंगोले यांनी या अध्यासनात डॉक्टर आंबेडकर थॉट हा अभ्यासक्रम तयार करून महिलांना डॉक्टर आंबेडकर विचारांवर डिप्लोमा, MA ही पदव्युत्तर पदवी आणि PhD अभ्यासक्रम सुरू करून त्यास मान्यताही मिळवली. परंतु 2 बॅच पूर्ण होण्याआधीच अध्यासन बंद करण्याची कारस्थाने विद्यापीठ पातळीवर सुरू झाली. यात अनेक कृत्यांचा वापर केला गेला. ऐनवेळी परीक्षा फी वाढवणे, 2019 या वर्षात फी शेड्यूल न बनवून MA प्रवेश रोखणे, एवढेच नव्हे तर अध्यासन प्रमुखांचे मानधन रोखणे इतपत या कारवाया झाल्या. शेवटी विद्यापीठ प्रशासनाच्या या बाबींना कंटाळून प्राध्यापक डॉक्टर के सिंगोले यांनी आपली कारकीर्द संपण्यापूर्वी 6 आधी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिलेला राजीनामा प्रशासनाने लगेच मंजूरही केला. 31 ऑगस्टला त्यांनी विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अध्यासनाचा निरोप घेतला. असा विषय आहे की हे फार कष्टाने आम्ही उभं केले आहे, याच्यामध्ये खूप त्रास सहन केला आहे, अपमानही सहन केलेला आहे, परंतु ही एक आवश्यक चळवळ आहे या दृष्टिकोनाने चालू केलेला आहे. आता आम्ही याला रोपटं तर लावलेलं आहे, हे बंद नाही झालं पाहिजे आणि याच्यामध्ये सातत्यानं याचा जर काम होत, हा एक सामाजिक विकासाचा हा एक मार्ग आहे. कारण जोपर्यंत तुमचा विकास हा खालच्या थरापर्यंत जाणार नाही, खालच्या माणसाच्या लाईफमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसणार नाही, तोपर्यंत विकासाला विकास कसं म्हणता येईल? नुसतं देशाचं उत्पन्न वाढलं म्हणून त्या माणसाचं काही फरक पडत नाही. तर हे वाढलेलं उत्पन्न, हा वाढलेला विकास, हा लोकांच्या जीवनामध्ये प्रतिबिंब झाला पाहिजे, त्याच्या जीवनात त्याचे रिफ्लेक्शन दिसले पाहिजे, तर तो विकास होतो आहे. आणि बाबासाहेबांची भूमिका हीच होती की हे विकासाचा जो झरा आहे हा खालच्यातल्या खालच्या माणसापर्यंत गेला पाहिजे आणि त्याला एका लेवलवर आणले पाहिजे.
तरच हा देश हा समृद्ध आणि सक्षम होऊ शकतो आहे. 10-15% लोक 5% लोक पुढे गेल्यामुळं देश पुढे जात नाही आहे. आणि मग अशा देशामध्ये अनेक कलह निर्माण होतात. जर मोठी विषमता असेल कलह निर्माण होतात, इमॉरॅलिटी वाढते त्या ठिकाणी, अनेक अनैतिक वर्ग त्या धंदे सुरू होतात. त्या म्हणून आहे त्यांनी जे बाबासाहेबांचं अर्थशास्त्र आहे किंवा बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे हा मानवी कल्याणाचा दृष्टिकोन आहे. हा फक्त एका सेक्टरपुरता डेव्हलपमेंटचा विकास नाही आहे, हे एक मानवाचं कल्याण. जे बाबासाहेबांच्या विचारावर सुद्धा बुद्धाचा फार मोठा प्रभाव आहे. जे कल्याणकारी व्यवस्था निर्माण करणं हेच बाबासाहेबांच्या याचा मूळ आहे, की म्हणजे कल्याणकारी व्यवस्था ही लोकशाहीच्या मार्गाने निर्माण करायची, हे त्यांचं ध्येय आहे. आणि त्याच अनुषंगाने बाबासाहेबांनी दोन महत्त्वाचे कन्सेप्ट सांगितले आहे. एक असं म्हणजे की ह्या ही विषम अवस्था असल्यामुळे या विषम अर्थव्यवस्थेमध्ये काही क्षेत्रामध्ये सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे, सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला सरकारचे जे धोरण आहेत, आर्थिक धोरण, हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत संविधानामध्ये, त्याला अनुसरून असले पाहिजे. जर धोरणं तुमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला अनुसरून असले, आर्थिक विकासाचे धोरणं, आणि गव्हर्नमेंटनं काही महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप केला असेल, तर तुमच्या देशामध्ये विषमता राहणार. आणि हे बाबासाहेबांनी त्याची मांडणी केलेली आहे, ही इम्प्लिमेंट होत नाही आहे, हेच या देशाचं मोठं दुर्दैव आहे. आता हे अध्यासन विद्यापीठ सुरू ठेवते की नाही हा प्रश्न महत्वाचा असला तरी डॉक्टर आंबेडकरांना आंबेडकरवाद्यांपासून दूर ठेवण्याचा हा छुपा अजेंडा असल्याने आता बोलले जाते आहे.